नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती उपरे शिल्प निरीक्षक यंत्र कारागीर आयटीआय धुळे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिलिंग अ कॉनकेव ऑपरेशन हे आज आपण पाहणार आहोत विथ द हेल्प ऑफ फॉर्म मिलिंग कटर, अर्थात कॉन्व्हेक्स मिलिंग कटर च्या सहाय्याने काय केलं जातं, कॉनकेव ऑपरेशन केलं जातं। आपण सज्ज झालेलो आहोत, त्यासाठी पूर्वीचा जो एक्सरसाइज नंबर 29 म्हणजे जे स्टेप मिलिंग आणि स्लॉट मिलिंग केलेला जो जॉब आहे त्यावरच आपण काय केलेलं आहे, मार्किंग आणि पंचिंग केलेलं आहे। त्यासाठी आपल्याला ज्या सेंटरवर आपल्याला कॉनकेव ऑपरेशन करायचंय त्यासाठी आपण प्रथम आपण मार्किंग आणि पंचिंग पूर्ण केलेला आहे। तर केल्यानंतर आपण हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक आपल्याला परत नेहमीप्रमाणे जे पॅरलल ब्लॉक आहे पॅरलल ब्लॉकवर आधार घेऊन आपण हा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक काय करायचा आहे, व्यवस्थित सेट करायचा आहे। आणि नेहमीप्रमाणे जो ब्लॉक आहे तो आपल्याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे परत त्याला आपल्याला हलकी पॅरलल हलणार नाही अशा प्रकारे टाईट करून घ्यायचंय टप्प्याटप्प्याने। अशा प्रकारे आपण जॉब हा फिट केलेला आहे व्हॉइस मध्ये मशीन व्हॉइस मध्ये। त्यानंतर ही जी केलेली सेंट्रल लाईन आपण ओढलेली आहे जे कॉनकेव करिता कॉनकेव ऑपरेशन करता जी सेंट्रल लाईन ओढलेली आहे त्या सेंटर लाईनवर आपल्याला असणाऱ्या कटरचा जो सेंटर आहे तो काय करायचा टू करायचा आहे। त्याकरिता आपण टाचणी घेतलेली आहे, टाचणीला आपण काय लावलेलं आहे, ग्रीस लावलेला आहे। ग्रीस लावून ही जी टाचणी आहे आपल्याला कटरच्या सेंटरवर काय करायची आहे, चिटकवायचे आहे। अशा प्रकारे परफेक्टली सेंटरवर ठीक आहे। तर अशा प्रकारे सेंटरवर सेट केल्यानंतर जॉब हा वरती घ्यायचा आहे। टाचणीच्या साह्यानं सेंटरवर ग्रीसनं चिकवलेली टाचणी अशा प्रकारे आपल्याला सेंटरवर थ्रू करायचं आहे सेंटर लाईनशी। हे पहा अशा प्रकारे काय करायचं, पूर्ण लांबीमध्ये थ्रू करून घ्यायचं आहे टाचणीच्या साह्यानं। ओके तर अशा प्रकारे हा सेंटर लाईन काय झालेली ट्रू झालेली आहे। त्यानंतर आपल्याला डेप्थ ऑफ कट काय करायचं आहे की सेट करायचं आहे। तर अशा प्रकारे मशीन चालू केलेली आहे, टाचणी साहाय्याने आपण काय केलेलं आहे सेंटर लाईन थ्रू करून घेऊन मशीन चालू केलेली आहे। मशीन चालू करून आपल्याला जॉब हा कटरच्या खाली घेऊन येतोय। अशा प्रकारे कटरच्या खाली आणल्यानंतर आपल्याला काय करायचंय, कटर जे आहे पुढचं कटर जॉबला काय करायचंय टच करून घ्यायचंय डेप्थ ऑफ कट देण्यासाठी।
हाँ तर अशा प्रकारे काय झालेले आहे कटर त्या जॉबला टच झालेला आहे ओके त्यानंतर काय करायचं आहे हा जॉब जो आहे जॉब बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला जो याचा जे डायमीटर आहे म्हणजे त्या कटरचा आर जो आहे रेडियस आहे तो 10 मिलीमीटरचा आहे त्यामुळे आपल्याला डेप्थ ऑफ कट हा 10 मिलीमीटरचा द्यायचा आहे 10 मिलीमीटर दिल्यानंतर त्याचं जे पूर्ण जे आर आहे तो काय होईल पूर्ण होईल तर अशा प्रकारे आता काय करायचं जॉब बाहेर काढून डेप्थ ऑफ कट 10 मिलीमीटर द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कट घेण्याला सुरुवात करायची अशा प्रकारे आपण डेप्थ ऑफ कट दिलेला आहे डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर आपल्याला फिट देण्यास सुरुवात करायची आणि हे फॉर्म कटर असल्यामुळे जे नेहमीच आपण साइड अँड फेस कटर असतील स्लॅब मिली कटर असेल किंवा सिलेंड्रिकल कटर असतील इतर जे असणारे कटर्स आहे कटरच्या तुलनेत आपल्याला याला फिट देण्याचं जे पद्धत आहे किंवा मोशन आहे ते स्लो गतीमध्ये आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून जॉब उचकणार नाही किंवा डॅमेज कटर डॅमेज होणार नाही अशा प्रकारे आपल्याला कटर सुरुवात करायची आहे कोणत्याही प्रकारच्या कुलंटची आवश्यकता नाहीये ओके तर अशा प्रकारे बिना कुलंटचं आपल्याला कास्टायरन ऑपरेशन करायचंय जी कुलंट म्हणजे जे मोकळी हवा आहे फक्त कास्टायरनवर हवेचा आपण कुलंट म्हणून याचा आपण वापर करू शकतो दुसरं पाणी किंवा जे सुरीबुल ऑइल आहे कुठल्या प्रकारचं कुलंट वापरायचं नाहीये कारण याची जी चिप्स आहे तर ही डस्ट रूपाने आपल्याला पाहायला मिळते आणि ही जर आपण कुलंटचा वापर केला ही डस्ट काय करतं की असणाऱ्या स्लॉटमध्ये अडकून त्या ठिकाणी काय करतं लोकेशन जाम करतं म्हणून मी कसल्या प्रकारचा कुलंट वापर करायचा नाहीये केलेला आहे तर जो आपण डेप्थ ऑफ कट घेतलेला आहे तो म्हणजे त्याचा जो आर आहे किंवा रेडियस आहे रेडियस प्रमाणे आपण डेप्थ ऑफ कट दिलेला आहे त्यामुळे डेप्थ ऑफ कट पूर्ण झालेला आहे आणि आपलं हा कॉन्केव्ह ऑपरेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कॉन्केव्ह मिलिंग ऑपरेशन साठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन लावून त्याप्रमाणे ऑपरेशन
शिस्तबद्ध व्यवस्थित काळजीपूर्वक सुरक्षितात्मक आपल्याला ते पूर्ण करायचं आहे।